कृष्णाकाठ आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण भाग सत्तावीस प्रकरण तिसरे निवड मी पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही क्षेत्रात भूमिगत पद्धतीने काम करत होतो आणि नवे संपर्क जोडायचा प्रयत्नही करत होतो अशावेळी एक दिवशी मे महिन्याच्या मध्यात मला फलटणवून निरोप आला की सौ वेणूबाईची प्रकृती फार बिघडली असून ती मरणोन्मुख आहे तो सबंध दिवस आणि रात्र मी काही झोपू शकलो नाही माझे कर्तव्य काय याचा माझ्या मनाशी विचार करू लागलो कुटुंबासाठी माझी काही जबाबदारी आहे की नाही या एका विचाराने मी अस्वस्थ झालो आणि दुसऱ्या दिवशी रात्री फलटणला जाण्याचा निर्णय केला रात्री भाड्याची टॅक्सी करून मी फलटणला निघालो मुंबईहून मी नुकताच जाऊन आलो असल्यामुळे मग जवळ थोडे पैसे होते रात्री आठला टॅक्सी काढून निघालो तो ती निरा स्टेशनजवळ बंद पडली गाडीमध्ये काही बिघाड झाला होता पहाट होत आली तरी ती काही दुरुस्त होईल असे चिन्ह दिसेना तेव्हा मी मोठ्या अडचणीत पडलो काय करावे समजत नव्हते सुदैवाने टॅक्सी ड्रायव्हरच्या खटपटीस यश आले गाडी सुरू झाली आणि आम्ही पुढे फलटणला निघालो पंचवीस तीस मैलांचे जेवढे अंतर होते तेवढे कापून जवळजवळ सूर्योदयापूर्वी फलटणच्या घरी जाऊन पोहोचलो माझा पहिला बेत असा होता की रात्री घरी जाऊन वेणूबाईला भेटून पहाटेसच तेथून परत फिरायचे परंतु आता ते शक्य नव्हते मी टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन त्याला परत पाठवून दिले आणि मी फलटणमध्येच थांबलो मी फलटणला आल्याची वेनूबाईच्या प्रकृतीवर चांगला परिणाम झाला तिच्या मनाचा धीर वाढला तिचा आजार जसा शारीरिक होता तसा तो मानसिक पण होता मी तिला कबूल केले की आजचा दिवस येथे राहीन व रात्री निघून जाईन फलटण येथे डॉक्टर बर्वे म्हणून प्रसिद्ध देशभक्त होते मी त्यांना बोलावून घेतले मला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला मी त्यांना सगळी परिस्थिती आणि माझी मनस्थिती सांगितली मी त्यांना सांगितले कुणातरी चांगल्या डॉक्टराकडे ही केस सोपवून जावं म्हणून मी येथे आलो आहे तुम्ही वेणूबाईची काळजी घ्या त्यांनी कबूल केले आणि तो दिवस मी तेथेच थांबलो माझ्या कल्पनेने मी तेथे आल्याची माहिती फारच थोड्यांना असावी पण सांगता येत नाही आजूबाजूच्या घरातील कोण्या मंडळींनी मला पाहिले असले पाहिजे कारण दुसऱ्या दिवशी दुपारच्या प्रहरी वेणुबाईची काळजी घेत बसलो असताना फलटण संस्थांच्या पोलिसांनी माझ्या सासूरवाडीच्या घराला वेढा घातला माझा धाकटा मेहुना बाबासाहेब मोरे तेव्हा फलटणमध्येच होता त्याने मला येऊन सांगितले की पोलीस आलेत मी समजून चुकलो की माझे भूमिगत आयुष्य संपले मला फक्त आता एवढीच का काळजी होती की माझ्या अटकेचा परिणाम वेणूबाईच्या प्रकृतीवर काय होतो कारण पोलिसांनी येऊन तिच्या देखतच मला अटक केली मी तिची समजूत घातली मला काही होणार नाही तू काळजी करू नकोस आता तू आपल्या प्रकृतीची काळजी घे आणि फलटणमध्ये फार वेळ न थांबता कराडला आईकडे जा तिची प्रकृती बरी नव्हती पण तिने माझ्या अटकेच्या झालेला प्रकार मोठ्या धैर्याने सहन केला आणि त्या रात्री फलटण संस्थांनी बांधलेल्या नव्या जेलखान्यामध्ये पहिला राजबंदी म्हणून माझा मुक्काम झाला आश्चर्य असे की त्या रात्री मी जेलमध्ये गाड झोपी गेलो दहा महिन्यांचे माझे भूमिगत जीवन संपुष्टात आले होते माझ्या जबाबदाऱ्या आणि चिंता संपल्या होत्या आता सरकारच्या हाती काय असेल आणि ते जे करतील ते पाहत राहायचे असा मोकळा विचार माझ्या मनात येऊन गेला तिसऱ्या दिवसापासून सातारा जिल्हा आणि पुणे सर्कलमधील सी आय डीचे प्रमुख पोलीस अधिकारी माझ्या उलट तपासणीसाठी मला येऊन भेटू लागले मला वाटले होते हे वरिष्ठ अधिकारी मला काही हुशारीने प्रश्न विचारतील त्यांनी काही राजकीय विचारांची पार्श्वभूमी असेल असा माझा विचार समज होता परंतु त्यांचे प्रश्न मला निर्बुद्धपणाचे वाटले चळवळीत कामे करणाऱ्या माणसांची नावे विचारणे त्यांची ठिकाणी विचारणे असे अगदी मामुले प्रश्न ते मला विचारत बसले होते मला वाटले होते या चळवळीचे रूपांतर कसकसे होते होत आहे वगैरे जाणून घेण्याची त्यांना इच्छा असेल पण तसे काही दिसले नाही त्यामुळे माझी सोय झाली ते माझा छळ करतील अशी शंका मला वाटत नव्हती परंतु कोण जाणे त्यांच्या मनात आले तर ते काहीही करतील असे केव्हा तरी मनात येऊन जाई पण शेवटी तसा काही प्रकार झाला नाही मी जेलमध्ये आहे असे समजल्यानंतर कराडून आई मला भेटायला आली मी जेलच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विनंती केली की मी जेव्हा माझ्या आईला भेटेन तेव्हा तेथे कोणी हजर राहता हजर असता कामा नये ती दुःखाने भरून गेलेली आहे तिला मोकळे व्हायचे आहे म्हणून तेथे कोणी तिसरा माणूस असणे बरे नाही तो जेलचा अधिकारी माणुसकी असणारा होता त्याने सांगितले की मी तशी व्यवस्था करतो मी जवळजवळ सहा महिन्यांनी आईला भेटत होतो दादांच्या मृत्यूचे दुःख तिने आकांत करून हलके केले तिची समजूत घातली माझी प्रकृती बरी आहे असे पाहून त्यातल्या त्यात समाधान आले आईला समाधान झाले आणि या दुःखात मी इतके दिवस माझ्या आईला भेटलो नव्हतो ही जी माझ्या मनाला लागून राहिलेली टोचणी होती ती कमी झाली आठ दहा दिवस मला फलटणच्या जेलमध्ये राहावे लागले नंतर ते मला सातारा जेलमध्ये घेऊन गेले माझ्यावर खटले भरावे ही मला की मला स्थानबद्ध म्हणून पाठवावे असा काहीतरी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद चालू होता असे मला नंतर कळले जवळजवळ दोन आठवडे मी सातारच्या जेलमध्ये राहिलो त्या जेलमध्ये असलेले जिल्ह्यातले बरेचसे कार्यकर्ते सत्याग्रही भेटले पण अधिकाऱ्यांनी मला त्यांच्या कुणाच्याही संगतीत ठेवले नाही नुकतेच पकडलेले दरोडेखोर म्हणून नामांकित असलेले म्हातारबा रामोशी कोतावडेकर यांच्या खोलीत मला त्यांनी ठेवले म्हातारबा रामोशी यांचे नाव मी ऐकून होतो माझ्यापेक्षा पाच एक वर्षांनी ते वयाने मोठे होते सा सावळावर्ण सहा फुटापेक्षा जास्त उंची अंगकाठी सडसडीत बोलणे अतिशय प्रौढ अंगावरचे कपडे पांढरे स्वच्छ ब्राह्मणी पद्धतीने नेसलेले धोतर हे त्या माणसाच्या पोशाखातील वैशिष्ट्य पाहून मला मोठी मजा वाटली दोन दिवसात त्यांच्या माझ्यात मैत्री झाली मी म्हातारबांना त्यांच्या धंद्यातील कौशल्याबद्दल काही प्रश्न विचारले माझेही ते नाव ते ऐकून होते त्यांनी माझ्याजवळ फार मोकळे निवेदन केले ते चौघेजण भाऊ होते दरोडे टाकण्याचे त्यांचे काम पिढी जात चालू होते त्यांनी मला त्यांच्या धंद्याचे काही नियम सांगितले आणि मला आश्चर्य वाटले की दरोडे घालण्यातसुद्धा काही नियम असतात ते नियमाने कायदे मोडतात हा एक मला नवा अनुभव होता त्यांनी सांगितले की दरोडा घालण्यापूर्वी पंचांग पाहून ते दिवस ठरवत असत दिशा ठरवत असत आणि मग योग्य त्या ठिकाणची पाहणी करत असत पण ठिकाण ठरवताना त्यांचा एक महत्त्वाचा नियम असा होता की ज्या पोलीस स्टेशनखाली त्यांचे गाव आहे त्या आणि शेजारच्या पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन दरोडे घालायचे स्त्रियांच्या अंगावर हात टाकायचा नाही आणि दरोड्यातून मिळालेल्या मिळकतीपैकी चौथा हिस्सा गोरगरिबांना वाटून टाकायचा हे सर्व नियम त्यांनी दोन पिढ्या तरी पाळले होते एका आठवड्यानंतर मला म्हातारबांच्या खोलीतून काढून इतर कार्यकर्त्यांबरोबर ठेवले कारण त्यांनी बघितले की माझी आणि म्हातारबांची चांगलीच दोस्ती झाली आहे त्यांना ते कदाचित योग्य वाटले नसेल कार्यकर्त्यांच्या खोलीत गेल्यानंतर मग तुरुंगातले गांधीप्रणित वातावरण त्या खोलीत सुरू झाले पहाटे साडेचार वाजता उठून प्रार्थना म्हणाव्यात रघुपती राघव भजन करावे आणि त्या वातावरणामध्ये डोळे झाकून स्वस्थ बसावे जणू काही समाधीस्त होत आहोत अशा भावनेने माझे फक्त दोनच आठवडे सातारा जेलमध्ये गेले परंतु मला त्यांची चांगलीच आठवण राहावी असे ते दिवस होते म्हातारबांची आणि माझी त्यानंतर कधीच गाठ पडली नाही पण त्यांचा लौकिक मी पुढे ऐकत राहिलो होतो सातारून मला पुढे मला कराडला घेऊन गेले तोपर्यंत सरकारी निर्णय झाला होता की मला स्थानबद्ध न करता माझ्यावर खटले भरावेत त्यासाठी ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये तांबवे येथील सभेत मी केलेल्या भाषणाबद्दल माझ्यावर खटला दाखल करण्यात आला खटला अर्धा तास चालला खटल्यात केलेले आरोप मी मान्य केले कारण ते खरे होते सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा मला देण्यात आली आणि माझा पेशा वकिलीचा असल्यामुळे न्यायाधीशांनी मला बी वर्ग दिला चार सहा दिवसांनी माझी येरोडा जेलला रवानगी झाली यावेळी मात्र कॅम्प जेल किंवा इतरत्र कोठे न नेता जो प्रमुख जेल होता त्याचा आवाढव्या दरवाज्यातून मी प्रथमच आत गेलो आणि तेथल्या एका आवारामध्ये बी क्लास राजबंद्यासाठी ज्या राहुट्या बांधल्या होत्या त्यांमध्ये माझी रवानगी केली मला आश्चर्य वाटले की जेलमध्ये आल्यानंतर राहुट्यांमध्ये राहण्याचा माझा योग दिसतो आहे एकोणीसशे बत्तीस सालीही मी अशा स्तंभूत राहिलो होतो आता पुन्हा तशीच एक, एक राहुटी माझ्यासाठी देण्यात आली होती या आवारातील राजबंद्यांची ही राहुटीची वसाहत म्हणजे एक छोटेसे खेडेगाव होते प्रत्येकाला एक राहुटी अशा हिशेबाने आम्ही तेथे वीस एक राजबंदी असू जुने शिक्षा संपलेले लोक जात असत नवे येत असत असा नित्यक्रम सुरू होता मी ज्यावेळी गेलो त्यावेळी लांब मुदतीचे शिक्षा झालेले बरेच प्रमुख कार्यकर्ते तेथे होते श्री सदाशिवराव पेंढारकर तेथे होते श्री स्वामी रामानंद तेथे होते माझे सोलापूरचे मित्र श्री पुल्ली तेथे होते ही सर्व मंडळी तेथे असल्यामुळे ओळखीच्या घरी गेल्यासारखे वाटत होते श्री सदाभाऊंच्यांकडून त्यांच्या खटल्यांच्या खटल्याच्या हकीगती ऐकल्या त्यांना झालेल्या लांब मुदतीच्या शिक्षेचा त्यांच्या मनावर किती परिणाम झाला आहे असे मी विचारले त्यांनी सांगितले शिक्षा कमी जास्त असल्या तरी आपण सर्वजण एका चळवळीतले आहोत सर्व शिक्षा पुरी होईपर्यंत जेलमध्ये राहावं लागेल असं मला वाटत नाही अकरा वर्षापूर्वी मी जेलमध्ये असताना माझा जो अनुभव होता तो आणि या वेळचा अनुभव यात पुष्कळसा गुणात्मक फरक होता असे म्हटले पाहिजे त्यावेळी मला नवीन शिकण्याचा ध्यास होता मन पुष्कळ संस्कारक्षम होते आता तसा मी राहिलो नव्हतो माझी काही निश्चित धो दो, मते धोरणे बनत चालली होती आवडीनिवडी नक्की होत चालल्या होत्या माझ्या राजकीय अनुभवामध्ये खूपच भर पडली होती त्यामुळे हा पाच महिन्यांचा ब वर्गाचा जेलचा अनुभव मला काहीसा वेगळा वाटला नेहमीप्रमाणे याही जेलमध्ये वाचण्याची व्यवस्था उत्तम होती आमच्या आवाराच्या शेजारीच पहिल्या वर्गातील स्थानबद्धांचा कॅम्प होता त्यांच्याकडूनही आमच्याकडे पुस्तके येत असत मी ज्यावेळी या जेलमध्ये गेलो तेव्हा तेथे आलेल्या काही मंडळीत एका पुस्तकावर विशेष चर्चा चालू होती ते लोकप्रिय झालेले पुस्तक म्हणजे आर्थर कोसलर यांचे डार्कनेस ॲट नून ही या कादंबरी या कादंबरीवर च वाचकांच्या उड्या पडताना मी पुस्तक पाहिले पुस्तक हातात यायला वेळ लागला पण मी ते मोठ्या उत्सुकतेने वाचले कम्युनिस्ट राजवटीने केलेल्या राजकीय छळाची ती एक हृदयद्रावक कहाणी होती या कादंबरीत कम्युनिस्ट रशियाचे मानवी मूल्ये संपलेली राजवट अशा तऱ्हेचे चित्र रंगवले गेले आहे पुस्तक कलापूर्ण आहे लेखकाच्या तळमळीबद्दल कुणाला शंका येणार नाही पण हे पुस्तक वाचून त्याचा माझ्यावर जो परिणाम राहिला तो हा की हे काहीसे प्रचारकी थाटाचे पुस्तक आहे अर्थात हे माझे मत मला माहीत होते की अनेकांना ते आवडणार नाही आर्थर कोसलरबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे परंतु एका देशातल्या राजकीय परिस्थितीचे निदान एखाद्या कादंबरीच्या रूपाने करता येणे शक्य नाही आजही पाठीमागे वळून पाहताना स्टालिनने लिहिले स्टालिनने युद्धाच्या काळात दडपशाहीचे जे भयानक सत्र सुरू केले होते त्याचे कोणीच समर्थन करणार नाही पण ही गोष्ट खरी की त्यावेळी आम्ही जेलमध्ये जे पुस्तक वाचत होतो त्याचवेळी चाललेल्या भयानक जागतिक युद्धामध्ये स्टालिनच्या नेतृत्वाखालीच रशियन सेना महापराक्रम करून फॅसिझमच्या पराभवाची शक्यता निर्माण करत होती मी माझे मत आमच्या कॅम्पमधील काही मंडळींशी बोललो त्यांनी स्टालिनच्या आत्ताच्या युद्धकाळातील कार्याचे महत्त्व मान्य केले पण खटल्यांची सत्र सुरू करून सहकाऱ्यांना मृत्यूची वाट दाखवणाऱ्या स्टालिनचं समर्थन करणं केवळ अशक्य आहे मी म्हटले ही रास्त प्रतिक्रिया आहे ऐतिहासिक परिस्थिती आणि माणसं यांचं मूल्यमापन करताना एक घटना किंवा काही घटना एकत्र करून त्यांचं एक आगळं रूप दाखवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ऐतिहासिक मीमांसा होणार नाही एवढंच मला मर्यादित स्वरूपात म्हणायचं होतं आणि स्टालिनच्या व्यक्तिमत्वाचे वस्त्रहरण पुढे रशियन राज्यक्रांती राज्यकर्त्यांनीच विशेषतः क्रुश्चेव यांनी आपल्या कारकिर्दीत करून इतिहासाला योग्य वळण दिले ही गोष्ट कबूल केली पाहिजे डार्कनेस याट या, या कादंबरीच्या वाचनामुळे आमच्या त्या छोट्याशा कॅम्पमध्ये झालेली वैचारिक वादळे अजून मनाशी येतात म्हणून त्यांचा येथे उल्लेख केला आहे आता मला येथे बरेच दिवस राहावे लागणार असा हिशेब करून होतो कारण सहा महिन्यांची माझी शिक्षा संपल्यानंतर सरकार काही मला सोडेल असे मला वाटत नव्हते पुन्हा प्रतिबंधक कायद्याखाली डांबून ठेवण्याचा प्रयत्न जरूर होईल तेव्हा योजनापूर्वक काहीतरी वाचले पाहिजे असे मी ठरवले म्हणून इंग्लंडची औद्योगिक क्रांती फ्रान्सची राज्यक्रांती आणि त्याचप्रमाणे रशियाची राज्यक्रांती यांच्या संबंधीचे वाङ्मय तेथे मिळवण्याचा प्रयत्न केला प्रयत्नांती चार सहा पुस्तके मिळाली मी त्या ती मी त्या पाच महिन्यात वाचली आणि त्यामुळे जागतिक इतिहासाचे एक पुरेपूर चित्र डोळ्यापुढे पुन्हा ताजे झाले एकोणीसशे त्रेचाळीस सालच्या चालू युद्धाच्या घटनासंबंधीच्या चर्चाही आठवतात युद्धामध्ये अमेरिका रशिया इंग्लंड यशस्वी होतील अशी यावेळी फक्त आशा व्यक्त होत होती कारण त्यावेळी लढणाऱ्या देशांनी विशेषतः दोस्त र... राष्ट्रांनी युरोपमध्ये दुसरी आ... लष्करी आघाडी उघडावी अशी रशियाच्या मनामध्ये प्रबळ इच्छा होती आणि ती आघाडी सुरू होत नाही त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंकाही ते व्यक्त करत होते या बातम्या वृत्तपत्रांतील लेखांतून हळूहळू बाहेर येत होत्या मला कबूल केले पाहिजे की माझ्या मनामध्ये रशियाबद्दल विलक्षण सहानुभूती होती आणि काही दोस्त राष्ट्रे काही कावेबाजपणाने ही दुसरी आघाडी उघडण्याचे टाळत तर नाहीत ना अशी शंका माझ्या मनात येत होती या युद्धसंबंधाने माझ्या मनात काय विचार होते याची नोंद व्हावी त्यासाठी मी एवढे लिहिले आहे नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद